नमस्कार, प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत पनवेल पंचायत समितीचे उपसभापती राजेश केणी. केणी हे एक तरुण कार्यकर्ते आहेत. सामाजिक आणि राजकीय प्रवासाला त्यांनी कमी वेळेमध्ये ऐन तारुण्यामध्ये सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांचा राजकीय आणि सामाजिक कार्य कशी आहे, कसा आहे, त्यांची वाटचाल कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार प्रबोधनच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. राजेशजी, मला सांगा, आपण एक तरुण कार्यकर्ता आहात, आपण राजकारणाला आणि समाजकारणाला कधीपासून सुरुवात केली? या ठिकाणी सांगायचं झालं तर समाजकारणामध्ये सुरुवातीपासूनच आहे असं मी म्हणेन. पण एक सांगायचं झालं तर अष्टविनायक मित्रमंडळ सुकापूरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी समाजकारणाला सुरुवात केली. अष्टविनायक मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून देखील आज मी कार्यरत आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिरं असतील, आरोग्य शिबिरं असतील, महिलांच्या दृष्टिकोनातून जनजागृती कार्यक्रम असतील. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटेल की 26 जुलै 2005 जो प्रसंग होता त्यावेळेस आमची मंडळी अतिशय सतर्कपणे काम करत होती. समाज म्हणून सर्वच मंडळी काम करत होती, मात्र त्यावेळेस आमची कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते देखील अतिशय चांगलं काम करत होते हे सांगताना या ठिकाणी अभिमान वाटतो. आपण लवकर निवडणूक लढवली शाखा पक्षाच्या माध्यमातून पनवेल पंचायती समितीची, आणि आपण उपसभापती पण झालात. कसा अनुभव होता निवडणुकीचा आणि उपसभापती या पदाचा? काय खरं तर निवडणूक लढवण्यापूर्वी तुम्ही अनुभवाचं जर बोलत असाल तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून निश्चितच अनुभव माझ्या जवळ होता. आणि त्या अनुषंगानं 2012 निवडणूक शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून लढवण्याची त्यावेळेस संधी मिळाली. खरं तर संधीच म्हणेन, कारण माझ्या मनात देखील नव्हतं, अगदी इलेक्शनला एक महिना सीट डिक्लेअर होण्याच्या आधी मनातही नव्हतं की आपण पंचायत समिती लढवणार. तरुण कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणं एवढ्या मोठ्या पक्षानं, ती पण एक मोठी गोष्ट होती तुमच्या दृष्टीने, काय सांगाल? निश्चितच शेतकरी कामगार पक्ष म्हणजे सांगताना अभिमान वाटतो पक्षाचा. किंवा विवेकानंद पाटील साहेब असतील, आमदार बाळाराम पाटील साहेब असतील, जयंत म्हात्रे असतील, या ठिकाणी आवर्जून काशीनाथ पाटील साहेबांचं नाव घेईन मी. या ठिकाणी नारायण शेठ असतील, आमचे राजेंद्र पाटील साहेब असतील, एकनाथ शेठ भोपी असतील, आर डी घरत असतील. खर तर ही नावं घेणं आवश्यक आहे, कारण ह्या मंडळींच्या शिवाय मी काहीच नाहीये. ह्यामध्ये माझे वडील देखील आहेत, किंवा आमचा संपूर्ण परिवार असेल, किंवा शेतकरी कामगार पक्ष सुकापूर आणि आमचे हितचिंतक, ह्या मंडळींच्या जोरावरच त्यावेळेस या ठिकाणी निवडणूक, मला असं वाटतं की संधी मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. बरोबर, निष्ठेचा भाग त्याच्यामध्ये थोडा होता निश्चितच. शेतकरी पक्षाच्या माध्यमातून 20 ऑक्टोबरला रोजगार मेळावा भरवलेला आहे. बरोबर आहे. तर एक काय आव्हान कराल लोकांना एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षात? या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगत असताना मी आवाहन करेन की सर्वच तरुणांसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. 20 ऑक्टोबर रोजी आपण ज्या रोजगार मेळाव्याबद्दल बोलतोय, अगदी 10वी नापास असेल, 10वी पास असेल, 12वी पास नापास असेल, या ठिकाणी कोणी बी ए, बी कॉम, बी एस सी मंडळी असतील, बी ए, एम बी ए असतील, किंवा ओकेशनल फील्ड मधली असतील, आय टी आय क्षेत्रातली असतील, तर प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार या ठिकाणी जॉब देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, जय म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम काम करते. आणि सांगायला अभिमान वाटतं की आज तगायत 200 पेक्षा जास्त कंपनीज आम्हाला अप्रोच झालेल्या आहेत, आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी पनवेलकरांना, ओरणकरांना, रायगडकरांना किंवा आपल्या आजूबाजूचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्यांना निश्चितच राहणार आहे. त्याची प्रक्रिया कशी, अर्ज वगैरे कसे भरायचे? अतिशय सोपी अशी पद्धत या ठिकाणी आहे. तरुण बऱ्याचशा आपण पाहिलं असेल की व्हॉट्सअप, फेसबुक वरती त्या लिंक्स आम्ही शेअर देखील केलेल्या आहेत. www.societykingdom.com ह्या लिंक वरती आपण गेलात तर अतिशय आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, या ठिकाणी आपला ईमेल आयडी, आपला ऍड्रेस, आपल्याला हवा असलेला जॉब आणि रेफर्ड बाय, म्हणजे ही माहिती आपल्याला कोणी पोहोचवलेली आहे, अशा 6 ते 7 फील्ड मध्ये आपण फॉर्म भरायचा आहे. आणि लगेचच आपल्याला रिप्लाय मध्ये आपल्याला मेल देखील येतो त्या मेल आयडी वरती, आणि अगदी 10 सेकंदाच्या आत आपण मेसेज देखील तुम्हाला मिळतोय. तो मेसेज घेऊन आपण
20 ऑक्टोबरला कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये यायचं आहे आणि आम्ही कॅटेगराईज केलेले आहेत, म्हणजे 10वीचे कोण आहेत, 12वीचे कोण आहेत, 11वीचे कोण आहेत, बीए बीकॉम, म्हणजे जसा शिक्षण मिळाला गर्दी नुसतीच होणार नाही, त्याच्या आधीच कॅटेगरी बाबा तुम्हाला नेमका कुठला इंडस्ट्रियल फील्ड मध्ये लागणारा जॉब आहे. काही ग्रॅज्युएट्सला इन्शुरन्स फील्ड मधले जॉब्स आहेत, या ठिकाणी ऑटोमोबाईल फील्ड मधले जॉब्स आहेत, तर त्या त्या कॅटेगरी वाईज अतिशय योग्य असं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला भासणार आहे. एक उपसभापती राहिलेला आहात, कशी कामं केलीत आपण या ठिकाणी? उपसभापती असताना बेसिकली मी आवर्जून आपल्याला सांगेन की ह्या ठिकाणी आताचं युग जे आहे ते टेक्निकली चालतंय, कम्प्युटराईज युग झालेलं आहे. या ठिकाणी सांगताना मुख्य कामांमध्ये मी सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुकाच जिल्हा परिषदेच्या आपल्या टोटल 272 शाळा होत्या, आज महापालिका झाली आहे. 272 शाळांपैकी रोटरी क्लब असेल किंवा लायन्स क्लब असेल तर त्याच्या माध्यमातून एक 20-25 शाळा ई लर्निंग झालेल्या होत्या. मात्र उर्वरित शाळांमध्ये 95% शाळा ज्या या आहेत या पंचायत समिती पनवेलच्या माध्यमातून मी सभापती किंवा उपसभापती असतानाचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यावेळेस केलेला होता. सामाजिक आणि राजकारण करताना किंवा उपसभापती असताना किंवा एक कार्यकर्ता म्हणून अशी ठळक कामे कोणती या भागामध्ये आपण केली किंवा आपल्या वॉर्डामध्ये केली, काय सांगा? या ठिकाणी सांगत असताना पनवेलच्या दृष्टिकोनातून पनवेल तालुका आज एकमेव आपण जर बघितला तर राज्यामध्ये पनवेलमधील 95%पेक्षा जास्त शाळा ई लर्निंग झालेल्या आहेत. मी जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल बोलतोय. 272 शाळा पनवेल तालुक्यामध्ये आहेत आणि त्यापैकी मॅक्सिमम शाळा आपण त्यावेळेस ई लर्निंग केल्या होत्या. त्यावेळेस माननीय विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यावेळेस ते काम केलेलं होतं. या ठिकाणी सुगापूर किंवा माझ्या वॉर्डच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर सर्वच मुख्य रस्ते आम्ही त्या ठिकाणी पेवर ब्लॉक केलेले होते. मुख्य ड्रेनेज लाईनची त्या ठिकाणी आम्ही कामं केलेली होती. काळुंद्रे ही माझ्या मतदारसंघातलं होतं तर आपण सांगायला आवर्जून सांगेन की काळुंद्याचं जे दशक्रिया विधी शेड आहे त्याचं काम आपण त्या माध्यमातून आपण केलेलं होतं. त्या ठिकाणी गणपती विसर्जन घाटाचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. भिंगारी येथील कराडी समाज हॉल जे आहे त्याचं काम आपण त्यावेळेस 5 लाख रुपये निधी कराडी समाज हॉलच्या दृष्टिकोनातून आपण दिलेला होता. फक्त मतदारसंघच नव्हे तर आपण बघितलं की भिंगार सारख्या आदिवासी वाडीमध्ये त्या ठिकाणी आपण समाज मंदिरासाठी निधी दिलेला होता, सभा मंडपासाठी त्या ठिकाणी आपण निधी दिलेला होता, त्यांच्या जिमसाठी साहित्य आपण दिलेलं होतं, त्यांच्या जिम महिला जिमची आपण महिलांसाठी त्या ठिकाणी जिमची व्यवस्था आपण केलेली होती महिलांसाठी बेलवलीच्या अंतर्गत. खरं तर माझा मतदारसंघ त्यावेळेस नव्हता, मात्र बेलवली अंतर्गत आपण रस्ता त्या ठिकाणी केलेला होता. टाळटेप येथे या ठिकाणी आपण रस्ता केलेला होता. हालटेप, टाळटेप, त्याचप्रमाणे भेरले ह्या गावांमध्ये आपण बोरवेलची व्यवस्था केली. दुर्दैवानं त्या ठिकाणी पाणी लागलं नव्हतं, मात्र आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्या ठिकाणी चिखले गावाच्या दृष्टिकोनातून गणपती विसर्जन घाट आपण त्या ठिकाणी दिलेला होता. त्या ठिकाणी चिखले गावामध्ये आपण स्मशानभूमीची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली होती. ही कामं तिथेच न थांबता चिंचवण सारख्या आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता आपण माझा मतदारसंघ नसताना देखील आपण त्यावेळेस घेतलेला होता. वॉर्डाच्या पलीकडे जाऊन त्यानंतर केवाळे शाळा जी होती जिल्हा परिषद शाळा केवाळे ती मी दत्तक म्हणून शाळेच्या वरचं शेड आपण त्यावेळेस केलेलं होतं. गळती होती थोडीशी. सुकापूर शाळा असेल त्याच्या वरचं शेड आपण केलेलं होतं. सुकापूर, काळुंद्रे, भिंगारीमधील किचन शेडचं जे काम होतं ते त्यावेळेस केलेली होती. अशी अनंत कामं मी म्हणेन सुकापूरची सांगायची. नक्कीच नक्कीच, म्हणजे कामांची यादी खूप मोठी आहे. याच्यापेक्षा अगदी चौपटीनं कामं मी सांगू शकेन कारण ती मनापासून केलेली होती. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ती अगदी बाहेरट आहेत, म्हणजे कोणीही विचारावं आणि मी सांगावं. बरोबर. मला सांगा, एक सामाजिक एकोपा राहावं म्हणून आपण एक खेळ खेळाच्या माध्यमातून एक संकल्पना राहवली होती, काय ही संकल्पना? बरोबरच आहे. आपण जे म्हणता की सुरुवातीपासून क्रिकेट आणि बुद्धिबळ असे दोन खेळ माझ्या आवडीचे खेळ आहेत. खरं तर सुकापूर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून एकत्र यावी सर्वच. खरं तर क्रिकेट आज 5 ते 6 टीम्स आमच्या गावामध्ये आहे आणि झालंय कसं की पक्ष म्हणून पाहिलं जातंय, चांगले खेळाडू लपले जातात किंवा डिवाइड झालं की जास्त काळ कुठलीही गोष्ट चालत नाही. मात्र धुलीवंदनाच्या माध्यमातून माझ्या गावातली मुलं बाहेर कुठे फिरायला जाऊ नये आणि कुठले वेगळे प्रकार घडू नये म्हणून आपण एक सुकापूर प्रीमियर लीग म्हणून स्पर्धा आहे, गेली 4 वर्ष आपण त्या ठिकाणी राबवतो. त्यावेळेस आपण भोजनासहित ती व्यवस्था करतो आणि गाव म्हणून आपण त्या ठिकाणी सर्व खेळाडू एकत्र चांगल्या पद्धतीनं काम करतोय एकत्र. मधल्या काळामध्ये या भागामध्ये चोरीच्या घटना
घटनांमध्ये वाढ झाली होती. काही आपण स्वतःही चोर पकडून दिलेले आहेत, पोलीस प्रशासनाला आपण मदत केलेली आहे. काय नेमकी ते घटना घडत होत्या, कसे विषय होत होते? तर एक दोन तीन घटनांचं मी या ठिकाणी घटना मेन्शन करेन. मी एक किरण पाटील म्हणून स्नेहमिलन सोसायटीमध्ये राहणारे गृहस्थ आहेत आणि त्यांचा रात्री अगदी 2:20 मला कॉल आलेला की बा असं असं माझ्या घरात चोर वगैरे चोर घर फोडतायत आणि मी बाहेर आहे तर तुम्ही काय करणार आहात. तर रात्री 2:30 सुमारास आपण प्रश्न विचारा स्वतःला, आपण काय करणार. त्यावेळेस माझे वडील, मी लगेचच ताबडतोब कॉल्स वगैरे करून मी मित्र काही माझे, आम्ही 3-4 मंडळी त्यावेळेस डेअरिंग करून त्या सोसायटीमध्ये ज्यावेळेस घुसत होतो तर बघतोय तर बाजूच्या सगळ्या कड्या लागलेल्या होत्या, ज्या अर्थाने बाजूचे दरवाजे लागत होते, बाजूचे दरवाजे होण्याची पूर्ण म्हणजे ते प्रकरण होत होत होतं. ज्यावेळेस किरण पाटलांच्या दरवाजा उघडला, मिसेस आतमध्ये होती, अगदी त्यांची 2 मुलं त्यावेळेस होती आणि ज्यावेळेस दरवाजा त्यांनी उघडला तर त्यांचा घाम जो होता ते संपूर्ण सांगत होता. मात्र त्यावेळेस पोलिसांना पण मी जाता जाता कॉल केला होता आणि श्री काटकर साहेबांची टीम विचुंब्याला राऊंडला होती. मात्र पोलिसांच्या आधी आम्ही त्या ठिकाणी जाऊन चोरी रोखली होती. त्याच्यानंतर एक मी उदाहरण देईन पोलीस स्टेशनच्या रिलेटेडच. या ठिकाणी स्वराज म्हणून सोसायटी आणि शीतलविला म्हणून सोसायटी आहे, तर तिथे अडसूळ दापत्य आहे, हेमा अडसूळ आणि अशोक अडसूळ अशी फॅमिली, त्यांची चोरी त्या ठिकाणी झाली होती. मात्र आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्यानंतर आम्ही एकत्र टीम संपूर्ण आजूबाजूच्या सोसायट्या त्या ठिकाणी एकत्र केल्या. आम्ही गावामध्ये सुद्धा एक बैठक लावून संपूर्ण नंतर गावकरी मंडळी सुद्धा पाळ्यापाळ्यांनी जागरण त्या ठिकाणी करत होते. मी त्याच मुद्द्यावरती येतोय की शीतलविलामधील अडसूळांच्या घरी चोरी झाली, त्याच्यानंतर आम्ही तिथे सीसीटीव्ही बसवण्याचे वगैरे त्यांना सांगितलं. सोसायटीने सीसीटीव्ही बसवला. दुकानदारांना पण कोण फसवत होतं ते तुम्ही पकडून दिलं. आपण बघतोय की मधल्या काळात भुरट्या चोरांचे जे प्रकार जे होते ते वाढलेले होते. ही मंडळी काय करत होती की आज सुकापूर परिसर घेतला, या ठिकाणी दुकानदारांचे वजन काटे जाणून मधून चेक करणं, त्याच्यात कुठेतरी काहीतरी आढळेल ह्या भीतीनं दुकानदारांनी पैसे 200-500, त्यावेळेस 500 आणि 1000 नोटा होत्या, तर ते पैसे द्यावेत आणि एक प्रेशराईज करून वेगळ्या पद्धतीनं पैसे जमा करण्याचं खोटे अधिकारी बनून फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट मधून आम्ही आलो होतो वगैरे, अशा पद्धतीचे चोर या ठिकाणी फिरत होते. आणि मला ही घटना काही दुकानदाराकडून कळली होती. माझं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला देखील एक स्वीट मार्ट आहे, तर त्यांनीही मला पवन स्वीट म्हणून सांगितलं की असं असं कुठलं डिपार्टमेंट आहे का. म्हणजे डिपार्टमेंट आहे पण ही अशी काय मंडळी घरोघरी फिरत नाही किंवा दुकान एक एक करत. तुम्हाला कसं आहे, जिथे जिथे म्हणजे आग जळवली जाते, सिलेंडर्स वगैरे विस्फोटक वस्तू आहेत, त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटची एनओसी आणि ह्या गोष्टी निश्चितच असाव्या लागतात. तर एकदा असंच ऑफिसमध्ये बसलो असताना मारवाडी आलाय की साहेब 30 मंडळी कोणतरी आलेत, मी बाहेर पडतोय रे पडतोय, तोपर्यंत ती रिक्षामध्ये मंडळी पुढे निघून गेली होती. मी रिक्षा नंबर 2156 फक्त लक्षात ठेवला. मी माझी गाडी काढता काढता, गाव थोडंसं आमचं मोठं आहे आणि काही ठिकाणी रस्ते छोटे मोठे आहेत, तो काही रिक्षावाला मला नंबर लक्षात ठेवून पाठला, 2156 रिक्षा नंबर लक्षात ठेवला. तो गृहस्थ जो आहे तो बेकरीच्या जवळ मला 2156 रिक्षा दिसली. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या माणसाला विचारावं, पण समोर जो बघताना रेबॅनचा गॉगल, प्रॉपर व्यवस्थित माणूस बघताना म्हणजे खरोखर अधिकारी आहे का, चांगल्या पर्सनॅलिटीचा अतिशय. तर मी त्यांना विचारपूस केली आणि तुम्ही रिक्षात आला का वगैरे, तर त्यांनी मला नाही सांगितलं. मी दबा धरून रिक्षा बाजूला राहिलो, तर रिक्षात घुसताना मी त्याची गळपट्टी पकडली आणि मग थोडस नाही म्हटलं तर ते जे करायला लागतं नाईलाज असतं केलं, त्यावेळेस नाईलाज होता कारण जनतेला न्याय द्यायचा होता. आणि मी त्याला माझ्या गाडीत टाकलं, गाडीत घेऊन पोलिसांना आपल्याला कळवायचं होतं. त्यावेळेस त्याच्याकडून जी परिस्थिती की तो आज सुकापूरला 20-25 दुकानं, कामोड्याला 20-25 दुकानं, त्याचा एरिया जो होता कळंबोली होता, ऐरोली होता, ठाणे एरियामध्ये तो कलेक्शनचंच काम करत होता टोटल आणि त्याला पकडून आपण पोलिसांना स्वाधीन देखील केलं. तर तशा प्रकारची उदाहरणं आहेत. आणखीन एक जागरूक नागरिक म्हणून आपण एक प्रशासनाला सुद्धा मदत, निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक समाजाचा एक अंग म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम केलं. या सुकापूरच्या भागामध्ये आरोग्याचा एक मधी मोठा प्रश्न निर्माण झाला होता. काहीतरी 51 डेंग्यूचे पेशंट बरोबर डिटेक्ट झाले होते, कसा हाताळला तो विषय? खरंतर सुकापूर भागामध्ये म्हणण्यापेक्षा पनवेलमध्ये संबंध डेंग्यूचे पेशंट्स खूप जाणवत होते. त्यावेळेस सुकापूरमध्ये देखील पेशंट्स होते, मात्र त्यावेळेस आपण सिडकोचा स्टाफ किंवा आमचा पीएससी सेंटर जे नेरे आहे, अजिवली आहे, गव्हाण आहे, वावंजे आहे,
तो पूर्ण स्टाफ आपण सुखापूरसाठी आणि सुखापूरमध्ये घरोघरी जाऊन कंटिन्यू 8 दिवस 30-35 आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन की कशा प्रकारे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो की साठलेलं पाणी जे आहे फ्रीजमध्ये, इव्हन फ्रीजच्या मागच्या बाजूला जे ट्रेज आहेत त्याच्यामध्ये देखील डेंग्यूच्या आळ्या त्या ठिकाणी आढळल्या होत्या. कन्स्ट्रक्शन काही चालू होते त्या ठिकाणी आढळलेल्या होत्या. तर त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी घराघरात जाऊन जनजागृती केली आणि सांगायला अभिमान वाटतो की अगदी 15 दिवसानंतर जी 51 पेशंटची संख्या होती ती अतिशय कंट्रोलमध्ये येऊन त्या ठिकाणी आपण तो आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी झालो होतो. शेतकरी पक्षाच्या माध्यमातून 20 ऑक्टोबरला रोजगार मेळावा भरवलेला आहे. बरोबर आहे. तर एक काय आव्हान कराल लोकांना एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षात? या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगत असताना मी आवाहन करेन की सर्वच तरुणांसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. 20 ऑक्टोबर रोजी आपण ज्या रोजगार मेळाव्याबद्दल बोलतोय, अगदी 10वी नापास असेल, 10वी पास असेल, 12वी पास नापास असेल, या ठिकाणी कोणी बी ए बीकॉम बीएससी मंडळी असतील, बी ए एमबीए असतील किंवा ओकेशनल फील्ड मधली असतील, आयटीआय क्षेत्रातली असतील, तर प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार या ठिकाणी जॉब देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, जय म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम काम करते आणि सांगायला अभिमान वाटतं की आज तगायत 200 पेक्षा जास्त कंपनीज आम्हाला अप्रोच झालेल्या आहेत आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी पनवेलकरांना, ओरणकरांना, रायगडकरांना किंवा आपल्या आजूबाजूचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्यांना निश्चितच राहणार आहे. त्याची प्रक्रिया कशी, अर्ज वगैरे कसे भरायचे? अतिशय सोपी अशी पद्धत या ठिकाणी आहे. तरुण बऱ्याचशा आपण पाहिलं असेल की व्हॉट्सअप फेसबुक वरती त्या लिंक्स आम्ही शेअर देखील केलेल्या आहेत. www.societykingdom.com ह्या लिंक वरती आपण गेलात तर अतिशय आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, या ठिकाणी आपला ईमेल आयडी, आपला ऍड्रेस, आपल्याला हवा असलेला जॉब आणि रेफर्ड बाय, म्हणजे ही माहिती आपल्याला कोणी पोहोचवलेली आहे, अशा 6 ते 7 फील्ड मध्ये आपण फॉर्म भरायचा आहे आणि लगेचच आपल्याला रिप्लाय मध्ये आपल्याला मेल देखील येतो त्या मेल आयडी वरती आणि अगदी 10 सेकंदाच्या आत आपण मेसेज देखील तुम्हाला मिळतोय. तो मेसेज घेऊन आपण 20 ऑक्टोबरला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये यायचं आहे आणि आम्ही कॅटेगराईज केलेले आहेत, म्हणजे 10वीचे कोण आहेत, 12वीचे कोण आहेत, 15वीचे कोण आहेत, बी ए बी कॉम, म्हणजे जसा शिक्षण मेळाव्यात गर्दी नुसतीच होणार नाही, त्याच्या आधीच कॅटेगरी बाबा तुम्हाला नेमका कुठला इंडस्ट्रीयल फील्ड मध्ये लागणारा जॉब आहे, काही ग्रॅज्युएट्सला इन्शुरन्स फील्ड मधले जॉब्स आहेत, या ठिकाणी ऑटोमोबाईल फील्ड मधले जॉब्स आहेत, तर त्या त्या कॅटेगरी वाईज अतिशय योग्य असं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला भासणार आहे. आपण एक तरुण कार्यकर्ता आहात, तरुणांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे, म्हणून राजकारणामध्ये तरुणांनी यायला हवं म्हणजे फक्त शाखा पक्षातच नाहीये तर सर्वसर्व समावेशक पक्षामध्ये पण राजकारणी जास्तीत जास्त उतरला पाहिजे तरुणांनी, म्हणून काय सांगाल? खर तर तरुण हेच उद्याचा भारत आहे हे असं आपण वारंवार ऐकतोय. आज जर परिस्थिती बघितली की सोशल मीडियाचा एवढा इफेक्ट पडतोय की न्यूज चॅनल्स नव्हे, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, वेगवेगळी माध्यमं तयार झालेली आहेत आणि ही हाताळणारी जी मंडळी आहे ती अंशी तरुण मंडळी आहे. देशामध्ये खरं काय घडतंय की फक्त ऍडव्हर्टायझिंग वरती चाललेलं आहे की खरोखर काही होत आहे हे तरुणांना चांगल्या पद्धतीचं ज्ञात आहे आणि तरुण हा समाजाचा मुख्य अंग आहे. या अनुषंगानं तरुणांनी जास्तीत जास्त कुठल्याही पक्षाचे असो पण तरुणांनी या ठिकाणी आपण स्वतः राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आपण एक तरुण कार्यकर्ता आहात, तरुणांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे, म्हणून राजकारणामध्ये तरुणांनी यायला हवं म्हणजे फक्त शाखा पक्षातच नाहीये तर सर्वसर्व समावेशक पक्षामध्ये पण राजकारणी जास्तीत जास्त उतरला पाहिजे तरुणांनी, म्हणून काय सांगाल? खरं तर तरुण हेच उद्याचा भारत आहे हे असं आपण वारंवार ऐकतोय. आज जर परिस्थिती बघितली की सोशल मीडियाचा एवढा इफेक्ट पडतोय की न्यूज चॅनल्स नव्हे, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, वेगवेगळी माध्यमं तयार झालेली आहेत आणि ही हाताळणारी जी मंडळी आहे ती अंशी तरुण मंडळी आहे. देशामध्ये खरं काय घडतंय की फक्त ऍडव्हर्टायझिंग वरती चाललेलं आहे की खरोखर काही होत आहे हे तरुणांना चांगल्या पद्धतीचं ज्ञात आहे आणि तरुण हा समाजाचा मुख्य अंग आहे. या अनुषंगानं तरुणांनी जास्तीत जास्त कुठल्याही पक्षाचे असो पण तरुणांनी या ठिकाणी आपण स्वतः राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. राजेशजी, आपण चांगल्या पद्धतीने प्रबोधनशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
या ठिकाणी प्रबोधन चॅनलचे खरं तर मी धन्यवाद व्यक्त करेन की आपण माझी या ठिकाणी मुलाखत घेतली. खरं तर प्रेक्षकांना मी सांगेन की जास्तीत जास्त मंडळींनी प्रबोधन जे आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत, नेत्यांपर्यंत किंवा समाजातील, आता तुम्ही मगाशी जे मला सांगितलं की आपण DCP साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी मुलाखत घेतली, तर समाजाच्या विविध भागातील महत्त्वाच्या घटकांची आपण मुलाखत पाहू शकाल किंवा याच्यामधील घडामोडी आपण आवर्जून पाहू शकाल. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी प्रबोधन सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करा.